मदिषा आपल्या खास मुलाखती ह्या शो मध्ये आज मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या सर्वांना माहिती आहे की सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त ओबीसी आरक्षण रद्द ठरवण्याचा निर्णय सुनावला आहे महाराष्ट्रातील ठाकरे सरकारद्वारे दाखल करण्यात आलेली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फटकावून लावलेली आहे यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या या, या निर्णयामुळे ग्रामपंचायत जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसींना मिळणारं अति अतिरिक्त राजकीय आरक्षण आहे जे संपुष्टात आलेलं आहे तर जी जी रध विरूत हा जे हे जे आरक्षण रद्द करण्यात आलं त्याबद्दल खूप जणांनी याचा विरोध केला आणि याच मुद्द्यावर आज आपल्यासोबत ह्या खास मुलाखती ह्या शो मध्ये नेता अविनाश ठाकरे आहे ज्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत सर्वप्रथम तर सर तुमचं स्वागत आहे आमच्या खास मुलाखती ह्या शोमध्ये आणि माझा पहिला प्रश्न प्रश्न असा आहे की ओबीसी ओबीसी आरक्षणचं नुकसान काय ह्याबद्दल मला माहिती करायचं होतं मुळामध्ये तुम्ही जे आत्ता सुरुवातीला प्रस्तावित केलं आणि त्याच्यामध्ये शेवटचं जे वाक्य म्हटलं की स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतमधलं अतिरिक्त आरक्षण संपुष्टात आलेलं आहे ही जी माहिती आहे ही थोडीशी अर्धवट आहे पूर्णच आरक्षण संपुष्टात आलेलं आहे महाराष्ट्रातलं हे मी त्यामध्ये करेक्शन करतो कारण ज्यावेळेला ही याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने एस कृ एस कृष्णमूर्ती न्यायमूर्तींचा एक निर्णय जो दोन हजार दहा साली आला होता त्या निर्णयाचा रेफरन्स घेऊन स्पेशली आदेश दिलेला की जोपर्यंत त्या निर्णयामध्ये ज्या तीन गोष्टींची मागणी केली होती ज्या तीन गोष्टींची उहापोह न्यायमूर्ती कृष्णमूर्तींनी केली होती त्या अजूनपर्यंत त्याच्या त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारची प्रक्रिया सुरू न झाल्यामुळे ती प्रक्रिया सुरू होतपर्यंत ती प्रक्रिया सुरू होऊन त्याची माहिती सुप्रीम कोर्टाला मिळतपर्यंत येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या सर्वच्या सर्व निवडणुकांमध्ये सीकरता आरक्षण ठेवण्यात येऊ नये अशा प्रकारचा आदेश आहे त्यामुळे ते संपूर्णपणे आरक्षण संपलेलं आहे या विषयावर म्हणजे याची भूमिका काय आहे याचं हे आरक्षण कशा पद्धतीने गेलं तर साधारणतः दोन हजार सतरा अठरामध्ये एक याचिका गवळी म्हणून यांनी सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केली होती की ज्या दहा जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्या त्या ज्या ज्यामध्ये नागपूर अकोला त्याच्यानंतर जळगाव नंदुरबार अशा ज्या दहा पालघर या दहा जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्या होत्या त्याच्यामध्ये रिझर्वे ज्यावेळेला डिक्लेअर झाल्या निवडणुका त्यावेळेला रिझर्वेशन हे पन्नास टक्क्यापेक्षा वरती गेलेलं होतं आणि त्याच्यामुळे त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये भूमिका मांडली की रिझर्वेशन हे एक्सेस होत आहे त्यामुळे ते रिझ एक्सेस रिझर्वेशन आपण कॅन्सल करावं ते री ती याचिका दाखल झालं त्या त्यावेळेला राज्य सरकारने दोन हजार अठरा साली होते एक ऑर्डनन्स काढला दोन हजार अठरा एकोणीसला एक ऑर्डिन्स काढला आणि त्या ऑर्डिन्सच्या बरोबर बरोचशावर सुप्रीम कोर्टाला सांगितलं की याच्यावर आमची न्याय प्रक्रिया सुरू आहे आम्ही याला कायदेशीर जे आहे प्रक्रियेमध्ये पूर्णत्वास नेतो आहे तर मग आपण हे जे रिझर्वेशन आहे हे कंटिन्यू करावं त्यानंतर सरकार पडलं देवेंद्र फडणवीसांचं सरकार पडलं आणि मग नवीन सरकार राज्यामध्ये अस्तित्वात आलं नवीन सरकारकडनं अपेक्षा अशी होती की तो जो ऑर्डिन्स काढला त्यांनी कायद्यामध्ये परिवर्तित करा विधान से विधानसभेच्या सेशनमध्ये कायद्यामध्ये परिवर्तित करणं आवश्यक होतं ते त्यांनी केलं आणि ते केलं केलं नाही त्याच्यामुळे मग सुप्रीम कोर्टाने दोन, हजा, दोन हजार डिसेंबर दोन हजार एकोणीसला परत त्या केसच्या सुनावणीच्या संदर्भात राज्य सरकारला सांगितलं की तुम्ही एस कृष्णमूर्ती जे न्यायमूर्तीचा जो निर्णय आहे त्याच्या प्रकारे प्रमाणे प्रक्रिया करून आम्हाला सबमिट करा आणि आम त्यानंतर आपण याच्यावर सुनावणी घेऊ घेऊ पण दोन हजार डिसेंबर दोन हजार एकोणीसपासून तर चार मार्च दोन हजार एकवीसपर्यंत राज्य सरकारने याच्यावर कुठल्याही प्रकारचं प्रक्रिया केली नाही पंधरा महिन्याच्या कार्यकाळामध्ये राज्य सरकारने या विषयामध्ये कुठलाही निर्णय घेता नाही किंवा कुठली प्रक्रिया केली नाही त्याच्यामुळे चार मार्च दोन हजार एकवीसला सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं आर रिझर्वेशन आहे ते संपुष्टात आणलं पण पहिल्या याच्यामध्ये अतिरिक्त रिझर्वेशन संपुष्टात आणण्याच्या गोष्टी होत्या मग परत ज्यावेळेला रिझर्वेशन संपवण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला त्यावेळेला राज्य सरकारला जाग आली आणि उद्धव ठाकरे सरकारने पुनर्विचार याचिका ही सुप्रीम कोर्टामध्ये त्याच सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केली पण त्याच पुनर्विचार याचिकेचं अॅफिडेव्हिट फाईल करताना ज्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टाने डिसेंबर दोन हजार एकोणवीसमध्ये जी चर्चा केली होती त्याच्यावर कुठलंही भाष्य केलं नाही फक्त एक साधं वेग ॲफिडेव्हिट दाखल केलं ज्याच्यामध्ये एवढं फक्त म्हटलं की बा हो रिझर्वेशन एक्सेस झालेलं आहे तरी न्यायालयाने या रिझर्वेशनला कन्फर्मेशन द्यावं असं ॲफिडेव्हिट दाखल केलं तर सुप्रीम कोर्टाने म्हटलं की तुम्ही आतापर्यंतच्या प्रक्रियेमध्ये रिझर्वेशन वाचवण्याकरिता काहीही केलं नाही त्याच्यामुळे आम्ही ही याचिका फेटाळत आहोत आणि ती याचिका फेटाळताना एस कृष्णमूर्ती न्यायमूर्तींचा निर्णय जो आहे तो सुद्धा लागू केला त्यामुळे याचिकाकर्त्यांनी एक्सेस रिझर्वेशन हटवण्याची जी मागणी केली होती ती मागणी त्या मागणीच्या व्यतिरिक्त जे काही रिझर्वेशन स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी करता होतं ते संपूर्णपणे आता संपलेलं आहे आणि येणाऱ्या सर्व निवडणुका आता विदाऊट ओबीसी रिझर्वेशननी होणार आहे आणि याचा फटका महाराष्ट्रातल्या अठ्ठावन्न हजार जागांवर ओबीसींना बसणार आहे आणि आमचा तर स्पष्ट आरोप आहे की राज्य सरकारने एक प्रकारे जी स्थानिक स्वराज्य संस्थांमधून जी वरती येते ती लिडरशिपच पूर्णपणे त्या लिडरशिपची हत्या करण्याचं काम राज्य सरकारने केलेलं आहे आणि याचा परिणाम येणाऱ्या काळामध्ये ओबीसीच्या लिडरशिपवर सुद्धा होईल आणि निश्चितपणे याचा परिणाम राज्य सरकारला येणाऱ्या काळामध्ये भगवा लागणार Uh, सर मुळात ही गोष्ट म्हटली जाते की जर केंद्र सरकारने जातीय जनगणना केली तर आरक्षण मिळू शकते तर ओबीसी आरक्षण आणि जातीय जनगणना याचा संबंध काय या आहे काय आहे की या सरकारमध्ये अनेक ओबीसीचे नेते आहेत जे स्वतःला मसीहा म्हणून घेतात आणि त्यांनी पंधरा पंधरा महिन्यामध्ये कुठलीच प्रक्रिया केली नाही ना मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आणि ते मोर्चे काढत फिरत राहिले पण सुप्रीम कोर्टाची जी केस सुरू होती ती केस आपल्या बाजूनी लागावी याकरता त्यांनी कुठलेच प्रयत्न नाही केले आणि त्यांना ही कल्पनाच नव्हती की एक्सेस आरक्षणच्या ऐवजी सुप्रीम कोर्ट हे पूर्ण आरक्षणच संपवून टाकेल ही सुद्धा त्यांना कल्पना नव्हती ते आपल्याच धुंदीत राहिले आणि आता ज्या वेळेला सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारच्या भोंगळ कारभारावर बोट ठेवत ही पूर्णजपणे याचिका खारिज करून संपूर्ण आरक्षण संपवलं त्यावेळेला त्यांना असं वाटून झालं की आपल्या कार्यकाळामध्ये आरक्षण संपले मग आता आपल्यावर आरोप होतील म्हणून ते जातीय जनगणना जनगणना आणि राजकीय आरक्षणाचा संबंध जोडतात मुळामध्ये जातीय जन जनगणनेचा जो संबंध आहे तो सामाजिक आर्थिक शैक्षणिक मागास आरक्षणासोबत आहे त्याचा राजकीय आरक्षणासोबत कुठलाही संबंध नाही जातीय जनगणनेचा विषय असा आहे की जातीय जनगणना झाल्यानंतर संख्या येईल बाहेर आणि त्याचबरोबर ओबीसी कुठले कुठले घटक मागास आहे याची माहिती मिळेल आणि त्यानुसार संख्येच्या अनुपातामध्ये आरक्षण घ्या आरक्षण मिळेल या आशेने जातीय जनगणनेची मागणी करण्यात येते त्या सोबतच ओबीसीच्या उत्थानाकरता एक स्पेशल बजेट मिळू शकेल काही विशिष्ट प्रोव्हिजन होतील हा या हा त्या मागणीच्या मागचा मुख्य उद्देश आहे आणि तो योग्यही आहे की जातीय जनगणना झाल्यानंतर ओबीसीची एकंदरीत संख्या बाहेर आल्यानंतर ओबीसीच्या विकासाकरता आपल्याला काय करता येईल त्याबद्दलची चर्चा येईल आणि त्या त्या माध्यमातून त्याचं मागासले सामाजिक मागासले पण हे दूर करता येईल हा जातीय जनगणनेचा मूळ उद्देश आहे पण याचा संबंध राजकीय आरक्षणासोबत बिलकुलच नाही आहे याचं कारण असं आहे की राजकीय आरक्षणाकरता तुम्हाला सायंटिफिक जागा दाटा लागतो राजकीय आरक्षणाकरता तुमचं सामाजिक मागले पण जे आहे ते कन्सिडरच होत नाही त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्यांच्या निर्णयामध्ये म्हटलेलं आहे हे जे राजकीय आरक्षण आहे हे तुम्हाला रिवोक करायचं असेल पूर्ववत करायचं असेल तर तुम्हाला एका एक्सपर्ट कमिटीच्या माध्यमातून तुम्हाला इम्पेरिकल डाटा सबमिट करावा लागेल एक सायंटिफिक डाटा सबमिट करावा लागेल आणि त्या आधारावर हे राजकीय आरक्षण रिवोक होऊ शकतं असं सुप्रीम कोर्टाचं सुद्धा म्हणणं आहे परंतु आपली गेलेली साख जी आहे स्वतःला आपण जे ओबीसीचे नेते म्हणतात ते लोक त्यांच्याच कार्यकाळामध्ये हे ओबीसीचं आरक्षण संपल्यामुळे ते स्वतःची जी साख आहे किंवा स्वतःचं त्याच्यातून स्वतःचा बचाव करण्याकरता या दोन्ही गोष्टीचा संबंध जोडतात ही वस्तुस्थिती आहे सर मुळात जेव्हा पण राज्य सरकारला ओबीसी आरक्षणाबद्दल विचारल्या जात आहे तेव्हा ते कुठे ना कुठे केंद्र सरकारवर आरोप लावत तर केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांचंही ओबीसी आरक्षणामध्ये रोल काय आहे बेसिकली असं आहे की भारतीय राज्यघटनेने राज्य, राज्य सरकारांना काही विशिष्ट अधिकार दिले आणि केंद्र सरकारला काही विशिष्ट अधिकार दिलेले आता रा तामिळनाडू सरकारने स्वतःच्या अधिकार क्षेत्रामध्ये राहून ओबीसीचं म्हणजे वेगवेगळे आरक्षण लावलेले आहे आंध्र प्रदेश सरकारने सुद्धाच्या सुद्धा अधि स्वतःच्या अधिकारात राहून आरक्षण लागू केलेले आहे त्याच्यामुळे आरक्षण लागू करताना प्रत्येक वेळेला केंद्राकडे बोट दाखवणं म्हणजे स्वतःवरचा हात झटकणं या अशा प्रकारची ही कारवाई आहे मुळामध्ये आपल्याला आरक्षण द्यायचं असेल तर आपल्याला ती प्रक्रिया पूर्ण करून ते आरक्षण द्यावी ला द्यावं लागतं आता याच्यामध्ये दोन मुद्दे आहेत की नुकतीच एकशे दोनवी घटना दुरुस्ती झालेली आहे त्या एकशे दोनव्या घटना दुरुस्तीच्या नुसार अशा आश, पद्धतीचं त्याच्यामध्ये प्रोव्हिजन केलेलं आहे की समजा एखाद्या राज्यामध्ये कुठल्या समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर राज्यांनी पहिले राज्य मागास वर्ग आयोग गठीत करावा राज्य मागास मागास वर्ग आयोग आयोगाच्या घटनेनंतर त्या समाजाचा जो आहे सायंटिफिक डाटा कलेक्ट करावा त्याची सुनावणी घ्यावी भी, विरोधकांची सुनावणी घ्यावी आणि त्या आरक्षणाला फेवर करणाऱ्यांची पण सुनावणी घ्यावी आणि तो डाटा मग केंद्रीय आयोगाच्या समितीकडे तो पाठवावा आणि त्याच्यानंतर मग केंद्रीय आयोगाच्या समितीला वाटलं की हा जो डाटा राज्य सरकारकडनं आलेला आहे हा योग्य आहे आणि त्या त्या माध्यमातून मग केंद्र त्याला त्याला रिझर्वेशनला कन्फर्म करेल ही आत्ताची एकशे दोनवी घटना दुरुस्ती आहे परंतु त्या अगोदर संपूर्णपणे राज्याला असं वाटलं की आपण आपल्या राज्यातल्या काही लोकांना रिझर्वेशन द्यायला पाहिजे तर देऊ शकतात यामध्ये डिफरन्सिएट करायचं म्हटलं तर मी तुम्हाला या ठिकाणी उदाहरणार्थ सांगू शकतो केंद्रामध्ये सहा हजार पाचशे बत्तीस जातींना ओबीसी म्हणून कन्सिडर केलं जातं जेव्हा की महाराष्ट्र राज्यामध्ये तीनशे बासष्ट जाती ओबीसी सेक्टरमध्ये येतात प्रत्येक राज्यामध्ये ओबीसी वेगवेगळ्या म्हणजे प्रत्येक समाजाला वेगवेगळ्या प्रवर्गामध्ये दिलेला आहे त्यामुळे प्रत्येक राज्याचे अधिकार वेगळे आहे मान्य गोपीनाथजी मुंडे हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असताना त्यांनी स्पेशल बॅकवर्ड क्लास हे महाराष्ट्राच्या धर्तीवर आरक्षण दिलेलं आहे नॅशनल ट्राईब हे जे आहे हे महाराष्ट्रातलं आरक्षण हे केंद्रामध्ये शेड्यूल ट्राईब शेड्यूल ट्राईब महाराष्ट्रामध्ये नॅशनल ट्राईब आहे असे अनेक उदाहरण आहे की महाराष्ट्राचे म्हणजे कुठले राज्य स्वतःच्या अधिकार क्षेत्रामध्ये त्यांना वाटेल तर ते रिझर्वेशन देऊ शकतं आणि समजा कोणी कुठे उद्या कोणाला त्याच्यावर चॅलेंज करायचं असेल तर केंद्र त्याला कन्फर्म करू शकतं अशा प्रकारची आपली घटना आहे परंतु या राज्य सरकारला काहीही करायचं नाही त्यांना कुठल्याही आरक्षणामध्ये इंटरेस्ट नाही तुम्ही पाहा ना की ओबीसीचं आरक्षण गेलं मराठ्यांचं देवेंद्र फडणवीस सरकारने दिलेलं आरक्षण गेलं आणि शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबचं पदोन्नतीचा पदोन्नतीचं आरक्षण सुद्धा केलं म्हणजे आरक्षण हे या तीन घटकांना म्हणजे ओबीसी प्रवर्गाला आहे शेड्युल कास्ट शेड्यूल ट्राईबला यांना आणि आता नुकतंच मराठ्यांना दिलं होतं जेवढा आरक्षण महाराष्ट्रामध्ये होतं तर सर्व आरक्षणाच्या केस या राज्य सरकारच्या विरोधात गेल्या आणि त्या याच्यासाठी नाही गेल्या की ते चुकीचं होतं तर याकरता गेल्या की या करता राज्य सरकारने या दोन वर्षाच्या कार्यकाळामध्ये या सामाजिक विषयाकडे लक्षच दिलं नाही त्याच्यामुळे हे सर्व आरक्षण संपुष्टात आलेलं आहे आता आपली चमडी बचाव आपली कातडी बचाव या धोरणात धोरणाच्या अंतर्गत राज्य सरकार केंद्र सरकारकडे बोट दाखवून स्वतःला हात त्यातून काढू घेऊ इच्छितात सर महाराष्ट्र सरकारकडून मागासवर्गीय आयोग याची सुरुवात केली गेलेली आहे तर या आयोगाकडून काय अपेक्षा आहेत महाराष्ट्र सरकार राज्य मागास वर्गाचं आयोगाचं गठन हे दर पाच वर्षांनी होत असत गेल्या राज्य मागास आयोगाचं जे कार्यकाळ आहे तो संपला आणि त्याच्यामुळे राज्य मागास वर्ग आयोगाचं गठन नवीन राज्य मागास वर्ग आयोगाचं गठन आता राज्य सरकारने केलं हा एक संयोग आहे की मराठा आणि ओबीसी आरक्षण संपत असतानाच मागचा आयोग संपला आणि त्याच्यामुळे त्याच्या त्या तो जो कालावधी आहे तो आपल्याला मॅच होताना दिसतो आहे की की राज्य मागासवर्ग आयोग याचं गठन ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षण हे संपु यावेळेला संपुष्टात आलं सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने त्याच वेळेला या या आयोगाचं गठन करण्यात आलं त्याच्यामुळे अनेकांना वाटते की हे फक्त आणि फक्त या दोन रिझर्वेशनसाठी याचं गठन करण्यात आलं पण तसं नसून हे एक रेग्युलर प्रोसेस आहे आता फक्त राज्य मागासवर्ग आयोगाचं गठन करूनच हे आरक्षण सुटणार आहे का तर नाही आहे जसं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे की सायंटिफिक डाटा इम्पेरिकल डाटा समजा कलेक्ट करायचा असेल तर एक एक्सपर्ट टीमची सुद्धा घोषणा करावी लागेल जी सर्वे करेल जी माहिती कलेक्ट करेल ही मॅथेमॅटल मॅथमॅटिकल माहिती आहे ही इकॉनॉमिकल माहिती नाही आहे ही मॅथमॅटिकल माहिती आहे त्याची मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन आहे त्याची सांख्यिकी माहिती आहे त्याच्यामुळे त्याला एक्सपर्ट लोकांची आवश्यकता पडणार आहे जे हे प्रूव्ह करू शकेल की हे रिझर्वेशन जे आहे हे आवश्यक आहे की नाही आहे हे प्रूव्ह करणारी एक व्यवस्था एक कमिटी लागणार आहे जोपर्यंत त्या कमिट्यांचं गठन होत नाही तोपर्यंत या राज्य मागास वर्ग आयोगाच्या माध्यमातून कुठलंही रिझर्वेशन रिवोक होऊ शकत नाही किंवा त्याची प्रक्रिया सुरू होऊ शकत नाही त्यामुळे ही एक रेग्युलर प्रक्रिया म्हणून आपण त्याला कन्सिडर करू त्याचा ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षणाच्या रिवोक साठी कुठलाही संबंध नाही सर एक लास्ट क्वेश्चन माझ्याकडून की ओबीसी आरक्षणाचा हा किळा कसा निघू शकेल आहे याचं उत्तर ओबीसी आरक्षणाच्या रिवोकचं उत्तर सुप्रीम कोर्टाने स्वतःच दिलेलं आहे जो दोन हजार दहाला कृष्णमूर्ती न्यायमूर्ती जर निकाल लागले न्याय न्याय न्यायालयाचा तो निकाल लागला त्याच्यामध्ये म्हटलं की तुम्ही ओबीसी आयोगाचं गठन करा ते एक्सपर्ट कमिटीचं गठन करा तुम्ही इम्पेरिकल डाटा कलेक्ट करा आणि तो डाटा जो आहे तो व्हॅलिड डाटा तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये सबमिट करून प्रोसेस सुरू झाली हे सांगा प्रोसेस सुरू झाल्यानंतर आम्ही या आरक्षणाच्या म्हणजे फेर पुनर्लागू करण्यावर फेरविचार करू असं स्वतः सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे त्याच्यामुळे हे आरक्षण पन्नास टक्के आरक्षण तर राज्य सरकारने प्रोसेस सुद्धा लवकरात लवकर कंप्लीट केली चार महिन्यामध्ये तर पुढच्या सर्वच्या सर्व निवडणुका किमान पन्नास टक्के आरक्षणाच्या माध्यमातून घेऊ शकतील परंतु राज्य सरकार ज्याप्रमाणे सुप्री केंद्राकडे बोट दाखवून वेळकडूपणा करत आहे त्यावरून हे स्पष्ट दिसत आहे की राज्य सरकारला ना मराठ्यांचं आरक्षण द्यायचं आहे ना ओबीसीचं आरक्षण द्यायचं आहे ते वाट पाहतात आहे की निवडणूक आयोग या निवडणुका घोषित करतील आता पुढच्या महिन्यात ऑगस्टपासून तर साधारणतः सर्व महाराष्ट्रातल्या पंच्याहत्तर टक्के स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पुनर्रचनेची प्रक्रिया सुरू होईल पुनर्रचनेची प्रक्रिया वाढ निश्चिती होईल वाढ निश्चिती नंतर त्यांचे ब्लॉक तयार होईल ब्लॉक तयार होतपर्यंत समजा सुप्रीम कोर्टाचा आदेश आला नाही तर येणाऱ्या पंच्याहत्तर टक्के जिल्हा परिषद आणि महानगरपालिका या विदाऊट ओबीसी रिझर्वेशन लागतील आणि एक वेळा काय ते निवडणुका होऊन गेल्या किंवा सुप्रीम कोर्टाचा आदेश जरी आला तरी आपल्याला पुढच्या निवडणुकांपर्यंत तर वाट पाहावी लागेल त्याच्यामुळे राज्य सरकारने जी काही प्र, प्रोसेस करायची आहे या तीन महिन्यामध्ये फास्ट प्रोसेस करायची आहे माझी सर्व ओबीसी नेत्यांना सरकारमधल्या विनंती आहे की आपण राज्य सरकारच्या मागे लागून ही जी प्रोसेस आहे पूर्णपणे करा तो सायंटिफिक डाटा कलेक्ट करा सुप्रीम कोर्टामध्ये केस रिवोक करा केस रिओपन करा आणि सुप्रीम सुप्रीम कोर्टाच्या लक्षात आणून द्या की कि किमान आपण प्रोसेस सुरू केलेली आहे त्यामध्ये पन्नास टक्के रिझर्वेशन हे रिव्होक करण्याची विनंती सुप्रीम कोर्टाला ही सगळी प्रोसेस करून केली तरच हे पन्नास टक्के रिवो रिझर्वेशन किमान पन्नास टक्के रिझर्वेशन आहे हे रिवोक होईल अदरवाईज हे रिवोक होणार नाही सुप्रीम कोर्टानेच त्याच्यामध्ये मार्ग दाखवले त्या मार्गाचा अवलंब करणं हे राज्य सरकारचं काम आहे आणि त्यांनी ते केलं पाहिजे अन्यथा ओबीसी ची जी जनता आहे ही या सरकारला कधी माफ करणार नाही मुळात खूप खूप आभार सर आपण खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह जी आहे इन्फॉर्मेशन आज आपल्या सर्वांना दिली तर त्यासाठी पुन्हा एकदा मनपूर्वक तुमचा आभार आणि आपल्या खास मुलाखती या स्पेशल शोमध्ये आज साठी इतकंच बघत रहा बीसी न्यूज नमस्कार